नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोज एक कविता रोज एक गोष्ट यामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बदलले मामाचे गाव ही कविता ऐकणार आहोत. ही कविता लिहिलेली आहे श्रीनिवास गडकरी यांनी. तर काय आहे ही कविता, आता बघा. मे महिना साधारण सुट्ट्यांचे दिवस असतात. दिवाळी मे महिन्याच्या सुट्टीत आपण मामाकडे जातो, खूप मजा करतो. तर पूर्वीच्या काळचं मामाचं गाव आणि आत्ताचं मामाचं गाव याच्यात काय बदल झाला आहे ही सांगणारी छानशी आठवणीतली ही कविता बदलले मामाचे गाव. तर ओलांडून जाते नाव डोंगराच्या कुशीत मामाचे गाव. तर ओलांडून जाते नाव डोंगराच्या कुशीत मामाचं गाव. खिल्लारी जोडी बैलांची गोडी चौसुपी वाडा उंच माडी. खिल्लारी जोडी बैलांची गाडी चौसोपी वाडा उंच माडी. बघा मामाच्या गावाला कसं जायचं, मग मामाच्या घराचं वर्णन आहे. मामाच्या गावाला आता काही पूर्वीसारखे राहिले नाही. मामाच्या गावाला आता काही पूर्वीसारखे राहिले नाही. मामाच्या गावाला आता काही पूर्वीसारखे राहिले नाही. वाड्याच्या जागी इमारत आली. वाड्याच्या जागी इमारत आली. कपिला गाय केव्हाच गेली. कपिला गाय केव्हाच गेली. मामी नोकरीवर मामा लॅपटॉपवर. मामी नोकरीवर मामा लॅपटॉपवर. विहिरीची मजा आता वॉटर पार्कवर. विहिरीची मजा आता वॉटर पार्कवर. आता खरं तर विहिरीची मजा वॉटर पार्कवर नाहीच आहे. नाही मिळत चांदोबाला तूप रोटी आता मिळते डबल रोटी. नाही मिळत चांदोबाला तूप रोटी आता मिळते डबल रोटी. आजी आजोबा मात्र तसेच आहेत. आजी आजोबा मात्र तसेच आहेत. आम्हाला पाहताच येतात खुशीत. अजून प्रेमाने घेतात खुशीत. सगळं बदललं आहे पण आजी आजोबा बदललेले नाहीत. आजी आजोबा मात्र तसेच आहेत. आम्हाला पाहताच येतात खुशीत. अजून प्रेमाने घेतात खुशीत. अशी सुंदरशी मामाच्या गावाची ही कविता किती छान आहे बघा. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही वाचा, समजून घ्या, लिहून काढा आणि अशीच तुमच्या मामाच्या गावाविषयी किंवा तुमच्या इतर नातेवाईकांच्या गावाविषयी तुमच्या स्वतःच्या गावाविषयी छानशी जुन्या आठवणीतली नवीन जुने बदल झालेली किंवा आत्ताची जशी तुम्हाला आवडेल, जमेल, रुचेल तशी कविता लिहिण्याचा प्रयत्न करा. इथे यमक मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं असेल बघा. नाव गाव, जाते नाव गाव, जोडी गाडी माडी असं केलेलं आहे बघा. काही नाही जा नंतर इथे बघा. इमारत आली केव्हाच गेली. नोकरीवर लॅपटॉपवर वॉटर पार्कवर. डबल रोटी तूप रोटी. नंतर खुशीत आणि कुशीत असे यमक जुळून सुंदरशी कविता केलेली आहे. आपल्यासाठी हा उपक्रम घेऊन आलो आहोत आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द पनवेल रायगड. मी सौचित्र रेखा रवींद्रनाथ जाधव. छान छान कविता वाचा, लिहा, समजून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरती छान छान कविता लिहिण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या कवितेची वाट बघत आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन कवितेसह नवीन व्हिडिओमध्ये.